बस मनु, मला तुझ्याशी काही गोष्टी बोलायच्यात. अगं इतकी गंभीर नको होस बाळा. सासू म्हणून काही गोष्टी सांगायच्यात. सांगा ना. मनु, तू आता या घराची फक्त सून नाहीयेस, आमची मुलगी आहेस. हे घर, या घरातली सगळी माणसं ही तुझी आहेत. या घरातली सगळी सुखदुःख तुझी आहेत, आपली आहेत. म्हणून तुला कधी काहीही बोलावंसं वाटलं, सांगावंसं वाटलं, विचारावंसं वाटलं तर अगदी मनमोकळेपणानं बोल आमच्याशी. कसलाही संकोच बाळगू नकोस. म्हणू खर तर तुम्हाला परकी कधीच वाटले नाहीस, आणि आता तर काय, तू आमची लाडकी सून झालीस. आई, मलाही तसं काही वेगळं वाटत नाहीये. असं वाटतंय याआधी सुद्धा मी इथेच राहत होते. मग तर काय, छानच झालं. अगदी मला हवं तसं झालं. म्हणून तुला कधी काही शेअर करावं असं वाटलं ना तरी बिनधास्त कर. नाही म्हणजे तुझा आकाश तर आहेच तुला, पण मी सुद्धा आहे आई समज तुझी. आणि काय, आमच्या ह्यांच्याशी कधी मैत्री होईलच तुझी. म्हणून तुला कधी घरात बसून कंटा आला, बोर झालीस आणि तुला कुठे जावंसं वाटलं, अगदी खुशाल जा. तुला कुठल्याही गोष्टीत आडकाठी कोणीही करणार नाही. फक्त एकच अट राहील, कुठेही जाशील ते आम्हाला सांगून जायचं. मला खरंच खूप बरं वाटलं. तुम्हाला अंदाज नाही मी स्वतःला किती नशीबवान समजते. मला अगदी असंच घर हवं होतं आणि ते मला मिळालं. आणि तुम्ही माझी काळजी नका करू, मी खरंच आनंदात आहे आणि मी आनंदातच राहीन. माझं घर आहे, आपल्या स्वतःच्या घरात मला काय कमी असणार. गुड, जा आता. आकाश वाट बघत असेल ना. अगो बाई, जा.